हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, फायनली BSc ॲग्रीचे प्रिफरन्स देण्यासाठीचे म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आजपासून सुरू झालेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज प्रिफरन्स कशा पद्धतीने बघायचे आहेत, त्यानंतर इंटेक कॅपॅसिटी सीट कॉलेज लिस्ट विथ कोड आपण हे कशा पद्धतीने बघायचे आहे, कारण कोड आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म फिलअप करणार आहोत त्यावेळेस आपल्याला कॉलेज कोड व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे. सो कॉलेज कोड कुठं बघायचे आहेत, ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील, जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे आजपासून या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी सुरुवात आहे. तर एकूण आपल्याला या ठिकाणी फक्त 2 दिवस प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, 7 ते 8, म्हणजे आजचा 1 दिवस आहे आपल्याकडे आणि उद्याचा 1 दिवस आहे. सो तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी, तुम्हाला केअरफुली हे फॉर्म फिलअप करावं लागणार आहे. तर पहिल्या प्रवेश फेरीकरता महाविद्यालयात जे प्राधान्यक्रम देणे म्हणजेच ऑप्शन फॉर्म म्हणजेच प्रिफरन्स देण्याची डेट जी आहे ती 7 तारखेपासून 8 तारखेपर्यंत, म्हणजे आजपासून उद्याच्या तारखेपर्यंत, म्हणजे ह्या 2 दिवसामध्येच तुम्हाला ऑप्शन फॉर्म टाकायचे. सो केअरफुली या ठिकाणी भरायचे. तर आपल्याला सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी जे अवेलेबल सीट्स आहेत आणि कॉलेज लिस्ट आणि कोड आहेत हे कशा पद्धतीने बघायचं बघूयात, कारण हे एकदम इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रिफरन्स टाकायला घ्याल किंवा प्रिफरन्स टाकायला कुठल्या कॅपवरती जाल तर तुम्हाला तुमची लिस्ट संपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे, की तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी किती आहे, अशा गोष्टी सगळं माहीत असणं गरजेचं. सो अगोदर आपण हे बघूयात की आपण कुठं आपण कॉलेज लिस्ट चेक करायची. एक तर तुम्ही या ठिकाणी जे ब्राउचर आहे ह्या ब्राउचरमध्ये बघू शकता, ब्राउचरमध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेजची माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजची संपूर्ण लिस्ट दिलेली या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी कॉलेजचं नाव असेल, या ठिकाणी संकेत कोड असेल आणि इंटेक कॅपॅसिटीसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. जर तुम्हाला त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये सुद्धा सगळी तुमचे कॉलेज लिस्ट वगैरे बघू शकता, गव्हर्नमेंट प्रायव्हेट BSc ॲग्री BSc ऑनर्स सगळ्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे. त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये तुम्हाला कॅप अवेलेबल सीट्स डिटेल्ससुद्धा प्रोव्हाइड केलेली, यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅटेगरी वाईज कोटा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉलेज कोड आहे, कॉलेजचं नाव आहे, या ठिकाणी कॅटेगरी डिटेल्स आहे, त्याच्यानंतर स्पेशल कॅटेगरीमध्ये सुद्धा या ठिकाणी ऑप्शन सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर कोटा आहे, त्यानंतर जेंडर टाईप आहे, त्यामध्ये बी म्हणजे बॉय आणि एफ म्हणजे फिमेल आहे. तर या ठिकाणी अवेलेबल कोटा या ठिकाणी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही इझिली तुमचा जो कोटा आहे तो चेक करू शकता. आता राहिला प्रश्न प्रिफरन्स कशा पद्धतीने द्यायचं, तर प्रिफरन्स देण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन करण्यासाठी तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि तुम्ही जो फॉर्म फिलअप करते वेळेस पासवर्ड जनरेट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी हे दोन्ही गोष्टी टाकायच्या, इथं जर तुमचा बॉक्स येत नसेल तर ह्याला टिक मार्क करायचे, म्हणजे सक्सेसफुली ह्युमन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरती क्लिक केलं की आपण आपल्या डॅशबोर्डवरती याल, या ठिकाणी आपल्याला भरलेला संपूर्ण फॉर्म येईल. थोडंसं खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी प्रिफरन्सचं एक नवीन सेक्शन आलेलं दिसेल, यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर राऊंड फॉर या ठिकाणी फर्स्ट राऊंड आहे, त्यानंतर या ठिकाणी ॲड प्रिफरन्सचे ऑप्शन दिलेलं आहे. तर प्रिफरन्स ॲड करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे ॲड प्रिफरन्सचं ऑप्शन आहे सिम्पली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर युनिव्हर्सिटी चूज करायची. तर युनिव्हर्सिटी चूज करण्यासाठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकूण 4 युनिव्हर्सिटी आहेत, राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली. ह्या 4 युनिव्हर्सिटीपैकी तुम्ही जो तुम्हाला जी युनिव्हर्सिटी पाहिजे असेल ती युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता, जे जिल्ह्यामध्ये पाहिजे असेल त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर त्या ठिकाणी मी युनिव्हर्सिटीवर कोणते कोणते जिल्हे येतील पहिल्यांदा ते तुम्हाला सांगणार आहे. तर फर्स्ट राहुरी, तर राहुरी अंडर जे येणारे डिस्ट्रिक्ट्स आहेत हे म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही नगर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, एवढे डिस्ट्रिक्ट तुम्हाला राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतील. जर तुम्हाला ह्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला राहुरी युनिव्हर्सिटीमधून ॲडमिशन हे घेता येणार आहे. त्यानंतरची युनिव्हर्सिटी आहे अकोला. अकोल्यामध्ये सुद्धा अकोला, अमरावती, बांद्रा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,
वर्धा, वाशिम आणि यवतमाळ एवढे डिस्ट्रिक्ट अकोला युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांचं जे ॲडमिशन जे आहे ते अकोला युनिव्हर्सिटीच्या अंडर होईल. त्यानंतरची युनिव्हर्सिटी आहे परभणी. तर परभणीच्या अंडर येथील छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी एवढे जिल्हे जे आहेत ते परभणी युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला परभणी युनिव्हर्सिटी हे चूज करावं लागेल. आता लास्ट युनिव्हर्सिटी आहे दापोली. दापोली अंडर आहेत रायगड, रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि ठाणे हे चार जिल्हे दापोली युनिव्हर्सिटी अंडर येतात. त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दापोली युनिव्हर्सिटी अंडर त्या ठिकाणी ॲडमिशन भेटेल. आता आपल्याला प्रिफरन्स कसा ॲड करायचा आहे हे झाली डिस्ट्रिक्ट आणि युनिव्हर्सिटीची इन्फॉर्मेशन. आता प्रिफरन्स कसा ॲड करायचा आहे, त्यानंतर प्रिफरन्स सेट कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा लगेलेग आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रिफरन्स सेट करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला चूज करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कॉलेज चूज करायचं आहे. आता तुम्ही जी कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला बनवायला सांगितली ते त्यामध्ये तुम्ही कॉलेजचं नाव, कॉलेज कोड लिहून घेतलेले आहेत आणि ते सिक्वेन्सनुसार तुम्ही ऑलरेडी लावलेले असतील असं मी गृहित धरतो. आणि तुम्हाला या ठिकाणी सिक्वेन्सनुसार कसे जे जे तुमचे कॉलेज तुम्ही ॲड केलेले ते कॉलेज तुम्हाला चूज करायचे. तर या ठिकाणी माझं फर्स्ट सिक्वेन्समध्ये फर्स्ट प्रेफरन्स मला जे परभणीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे, युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी ह्या कॉलेजला घ्यायचा होता. सो मी या ठिकाणी त्याचा कॉलेज कोड या ठिकाणी बघू शकता तुम्ही 11-09 हा कॉलेज कोड आहे. सिम्पली ह्या कॉलेजवरती क्लिक करायचे आणि ॲड प्रिफरन्सवरती क्लिक करायचे. ते अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस ॲड करायचे असतील ते कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी ॲड करायचे आहेत आणि सिम्पली ॲड प्रिफरन्सवरती क्लिक करतायचे. तर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक युनिव्हर्सिटीमधले सुद्धा कॉलेजेस ॲड करू शकता किंवा एक एक कॉलेजसुद्धा ॲड करू शकता. तर जे कॉलेज तुम्हाला ॲड करायचे आहेत सिम्पली त्या कॉलेज या ठिकाणी ॲड करायचे आणि ॲड प्रिफरन्सवरती क्लिक करायचे. तर आता आपण सगळे प्रिफरन्स आपल्याला हवे असणारे प्रिफरन्स आपण ॲड केलेले आहेत. तरी देखील आपल्याला एका ठिकाणी जर प्रिफरन्स खालीवरी सेट करायचे असतील, जर समजा आता हे कॉलेज आहे ठाण्याचं, हे जर मला एक नंबरला घ्यायचं असेल तर आता कसं घ्यायचं आहे, त्या ठिकाणी तुम्ही अप आणि डाऊनचे तुम्हाला ॲरो दिलेले दिसतात समज समोर या ठिकाणी चेंज सिक्वेन्स म्हणून हे ऑप्शन आहे. ह्यामध्ये अप आणि डाऊनचे ॲरो दिलेले आहेत. जर तुम्ही अपवरती क्लिक केलं तर ते कॉलेज तुम्हाला वर जाताना पाहायला भेटेल. त्या ठिकाणी बघू शकता अपवरती क्लिक करता आले की हे कॉलेज आता एक नंबर लागलेले. त्याच पद्धतीने जर तुम्हाला एक नंबरचं कॉलेज किंवा दोन नंबरचं कॉलेज कुठलंही कॉलेज तुम्हाला खाली सेट करायचं असेल तर या ठिकाणी सिम्पल तुम्हाला डाऊनचा ॲरो आहे, तर डाऊनच्या ॲरोवरती क्लिक करता येतं म्हणजे ते कॉलेज तुमचं खालीच जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्रिफरन्स जे आहेत जरी तुम्ही सिक्वेन्सनं ॲड केले नसतील कॉलेजेस तर तुम्ही या ठिकाणी सिक्वेन्ससुद्धा देऊ शकता. म्हणजे जे सिक्वेन्स आहे ते या ठिकाणी ॲड करू शकता. एक नंबरला जे कॉलेज घ्यायचं असेल ते एक नंबरला कॉलेज घ्यायचं आहे, दोन नंबरला जे घ्यायचं असेल ते दोन नंबरला ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, तीन नंबरला घ्यायचं असेल ते तीन नंबरला घेऊ शकता. असे तुम्ही 10-12 कितीही कॉलेज ॲड केलेले असतील तर तुम्ही सिक्वेन्स हे सेट करू शकणार आहेत. यामधले एखादं कॉलेज तुम्हाला जे पाहिजे नव्हतं ते ॲड झालेलं आहे, चुकीने ॲड झालेलं असेल किंवा तुम्ही ॲड करून सुद्धा आता त्याने तुम्हाला नंतर पाहिजे नसेल, तुम्हाला ते आता कॉलेज नको आहे, तर ते कॉलेजसुद्धा तुम्ही डिलीट करू शकता. या ठिकाणी डिलीटचं ऑप्शन प्रोव्हाइड केलेले आहे. सिम्पली तुम्हाला डिलीटवरती क्लिक करून तुम्ही ते कॉलेजसुद्धा या ठिकाणी डिलीट करू शकता. त्याचे नको असलेले कॉलेजेस तुम्ही डिलीट करायचे आहेत, हवे असणारे ॲड करून तुम्हाला सिक्वेन्स सेट करायचे. अशा पद्धतीने तुमचा जो प्रिफरन्स ऑप्शन फॉर्म आहे तो इझिली भरू शकणार आहेत. हे सगळं गोष्टी करून झाल्यानंतर सिम्पली सबमिट बटनवरती क्लिक करायचे. सबमिटवरती क्लिक केलं तुमचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित सबमिट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो इझिली फिलअप करू शकणार आहात. आता राहिला प्रश्न या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरला आहे, आता याची जे अलॉटमेंट लिस्ट आहे ते आपल्याला कधी पाहायला भेटेल, त्याचबरोबर त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे. तर या ठिकाणी 7-8 म्हणजे उद्यापर्यंत या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलअप करायचे आहेत. त्यानंतर पहिली प्रवेश फेरी वाटप यादी म्हणजे अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती आपल्याला 10 तारखेला संध्याकाळी 5:30 पाहायला भेटेल. तर 10 तारखेला तुम्हाला 5:30 किंवा 6-7 वाजता नक्कीच या ठिकाणी जी फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट आहे ती लागेल. ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट अलॉटमेंट लिस्टमध्ये त्यांना कॉलेज अलॉट होतील अशा विद्यार्थ्यांना कॉलेज रिपोर्टिंगसाठी म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन ॲडमिशन तुमचं फ्रीज फ्लोट करणे किंवा बेटरमेंट करणे हे जे ऑप्शन असतात ते करण्यासाठी तुम्हाला 11-13 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवस एकंदरीत तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करू शकणार आहात कॉलेजला. तर हा शेड्यूल होता फर्स्ट राऊंडपर्यंतचा. ऑलरेडी मी शेड्यूलवरती संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, संपूर्ण शेड्यूल आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आपल्या चॅनलवरती सगळ्या व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, आशा करतो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आणि तरी देखील काही डाऊट असतील तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.